सुचिता रेसिपीमध्ये आज मी तुम्हाला दाखवणार आहे उकडीच्या मोदकापासून आपण उकडीचे मोदक जसे बनवतो तसे उकडीच्या मोदकाच्या पिठाचे जे करंजी बनवतो ती तुम्हाला मी दाखवणार आहे. सेम उकडीचं पीठ जसं असतं तसं करून घ्यायचं, सारण करून घ्यायचं आणि ह्याच्यात थोडंसं पीठ लावून लाट्या लाटून घ्यायच्या. लाटी लाटून झाली की ह्याच्यामध्ये सारण भरायचं. सारण भरून झालं की आपण जशी करंजी करतो तशाप्रमाणे तिला फोल्ड करून सगळ्या बाजूने दाबून घेऊन थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला एक साईडला प्रेस करून दाबायचं असं आणि डिझाईन करून घ्यायची. हा व्हिडिओ मला तुम्हाला शेअर करायचा होता म्हणून मी केला, पण त्याचप्रमाणे आणखी अजून बनवून ठेवलेल्या होत्या. त्या सेम अशा बनवून ठेवायच्या आणि मग त्या नेहमी आपण उकडीचे मोदक कसे उकडतो तसे आपण उकडायच्या. 10 मिनिटं वाफ द्यायची आणि वाफ देऊन झाल्यानंतर मग फोन घेतल्यानंतर त्याप्रमाणे अशा प्रकारे सर्व मोदक जसे आपण उकडतो तशाच त्या उकडीच्या करंजा, त्याला कोकणामध्ये नेवऱ्या म्हणून म्हणलं जातं.